कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरच्या निवडणुकीत रामधून म्हणजे मतदान चालू आहे सध्या. म्युनिसिपल हायस्कूल, सोसायटी 11, ग्रामपंचायत 4. पण स्पेशल असा कार्यक्रम मी ग्रामपंचायतची वोटर जे आहेत महिला, कारण कसं आहे महिला ग्रामपंचायत सदस्य मतदानाचं म्हटलं तर मोठं खतरनाकच काम आहे. मग खतरनाक काय बैल आणला किंवा मतदान करायला त्याला बैल तसा खूप इंटरेस्ट नसते मतदानात, पण महिलाचाही लय मोठा प्रतिसाद मला आज मतदानात दिसत आहे. तर आज काही बाया जर महासूत बोलल्या तर त्याला मतदान करून कोणत्या प्रकारची त्याची प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊ. काकळा ग्रामपंचायत सरपंच सौभाग्यवती संगीताचे अपाल्या ताई, पहिल्यांदा जे उगालाशील मतदान करायचा बाजार समितीसाठी, तर कसा काय अनुभव आला सांगा मला. मी तर पहिले खूप उत्साहित होती इथे यासाठी. आता मला पहिल्यांदाच माझा हा चान्स आहे इथे वोटिंग करायचा. तर मला मी इथे खूप उत्साहित होती यासाठी की मतदान कसं असते हे तर मला माहिती नव्हतं. पण मी पहिल्यांदा मतदान केलं आहे आणि शेतकऱ्याच्या विकासासाठी मी ज्याला मत करायचं त्याला मत दिलं आहे आणि खूप तेच जिंकून येईल अशी मला आशा आहे. अचलपूर बाजार समितीसाठी सध्या मतदान जोरावर आहे. सकाळच्या टाइमला जर विचार केला भाऊ मायाबेन काय पाणी आलं काय तुम्हाला काय, हे ग्रामपंचायतचं सध्या सेक्शन आहे, त्या बाजूने तिकडच्या बाजूने जो आहे तो व्यापारी अवस्थेचा आहे. विविध प्रकारचे म्हणजे 16 मतदान खोल्यात मतदान प्रक्रिया राबवण्यात चालू आहे. गर्दी होत आहे कारण आजचा कुठे थोडस ऊन पडून राहिलं, सकाळचं वातावरण इतकं ढगाळ होतं म्हटलं भाऊ की असं वाटे का निरा पावसाळा लागला काय लागला. पण तितके असूनही तितकी कंडिशन असूनही सध्या जो मतदारांचा उत्साह आहे की नाही हा लय जबरदस्त आहे. त्या सरपंच सौभाग्यवती मंगलाताई यार, मंगलाताई आजकाल तर जिकडे तिकडे मशीनच आल्या बाबा, कसा काय अनुभव आला आज मतदान करायचा. आज पहिल्यांदाच मतदान केलं मी, कारण मी असं मतदान पहिले कधी केलेलं नव्हतं. आज मतदान केलं, आज मला असा अनुभव चांगला आला. मी म्हणजे हे पहिल्यांदा कधी पाहिलं नव्हतं, आजच पहिल्यांदा आली मी इथं मतदान केलं. आज चांगला अनुभव आला मला. सोबत सौभाग्यवती मांगे सावळापूरच्या सरपंचात मधल्या ताई, ताई आता पहिल्यांदाच बाजार समितीसाठी मतदान केलं, कसा काय अनुभव आला तुम्हाला. आता मी हे पहिल्यांदाच मतदान केलं, वोटिंग केलं, पण मला चांगलं वाटलं, चांगला अनुभव आला. आता आतापर्यंत हे मशीनवरच वोटिंग केलं, आता हे बॅलेट पेपर हे पहिल्यांदाच मी पाहिलं आणि हे मतदान करताना मला खूप चांगलं वाटलं, खूप चांगला अनुभव आला. आता कसं महिला आहे म्हणजे एकदम आता हुशार झाल्या अशा चांगल्या. तर माझ्यासोबत गौरखेडा कुंभीच्या सरपंच सौभाग्यवती तेजस्वी बिळकर, कसा काय अनुभव आला मतदान करता. आपल्या इकडे आता मशीनवर मतदान आहे, बॅलेटवर कसा अनुभव आला. नवीन वाटलं थोडस, चांगली पद्धत होती. पण म्हणजे पद्धत आले पाहिजे डबल नाही असं काही नाही, पण चांगली आहे त्या बटन पेक्षा चांगली वाटली मला. म्हणजे मतदान केल्यासारखं वाटते वाटते. सदस्य अंबाळा आमच्या ताईया, ताई कसा काय अनुभव आला आज मतदान करायचा. चांगलं वाटलं. बरं कसं आहे बाजार समिती जर म्हटली तर माणसाची असते, पण आज मी मला बाया आलं मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. आता ग्रामपंचायतमध्ये बाया जास्त निवडून आल्या असतील तर मग जास्तच राहणार आहे ना बाया. बरं एक काळ असा होता, आता आता जिकडे तिकडून मशीन निघाल्या ना, हे पद्धत कशी वाटली. हे पद्धत चांगली वाटली, पहिल्यांदाच केलेली आहे, जुनी पद्धत आहे. जेव्हा माझं वोटिंग पडलं ना तर मी म्हणजे मशीनच होती, मशीनवर बटन दाबून केलं मी गेल्याबरोबर. पहिलं पाहिलं मशीन तर आहे नाही, आता वोटिंग कसं करायचं हे आपण केलंच नाहीये. बटनचं मग म्हटलं तिथं दिसू लागले ठसे मारा लागत असून. आमच्या ताई आहेत सोनम ताई, ताई कसा काय अनुभव आला मतदान करायचा. खूप छान अनुभव आला, पहिल्यांदा केला हे मतदान आम्ही, पण खूप छान वाटलं. बरं पहिले आता तुम्ही पाहता जिकडे तिकडे निघा, तुमचे मतदान त्या मशीनवर झालं असेल, आज टप्पा मारत काम पडलं. खूप छान वाटलं, त्यापेक्षा हे बरं वाटलं. तुमचे सरपंच येवत्याच्या आमच्या सौभाग्यवती ठाकरे तयार, ताई कसा काय अनुभव आला मतदान करायचा. आम्हाला खूप छान अनुभव आला. हे पहिले आधी बटणीच होतं, आता ते बॅलेट पेपर वरच आहे. मला खूप आनंद झाला आणि आज मी हे नवीन काहीतरी पाहिलं, चांगलं वाटलं. आज पहिल्यांदा मतदान केलं म्हणून चांगलं वाटलं. गावच्या आमच्या एक ग्रामपंचायत प्रतिनिधी असणाऱ्या शेळकेत ताई, कसा काय अनुभव आला मतदान करायचा. अनुभव मस्त आहे, अनुभव चांगला आहे ना. आज पहिल्यांदा बॅलेट पेपरवर मतदान केलं, पहिले मशीनवरच मतदान असेल. मशीन बॅलेट पेपरवर केलं, आज स्वतःहून म्हणजे काहीतरी वाटलं ना आपण मतदान करून राहिलो तर त्यानं अनुभव चांगला आला ना. ते बॅलेट पेपरवर ते मशीन न करून एवढा काही लक्षात नाही येत कोणी कसं केलं काय केलं. त्या बॅलेट पेपरवर अनुभव येते, दिसते आपण स्वतःहून बा शिक्का मारून राहिलो म्हणून. ग्रामपंचायत कोपऱ्याच्या आमच्या ग्रामपंचायत दिलोणास ना, दिलोण्याच्या ताळेत आताही मतदान केलं, कसा अनुभव आला तुम्हाला. चांगला अनुभव आला. पहिले आता ते अगोदर आपण मशीनचं वोटिंग करतो ना, हे आज आता शिक्क्याचं केलं म्हणून बरं वाटलं जरा, म्हणजे अलग वाटलं. सोबत सौभाग्यवती उभारता यात खिलोणा ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी,
ताई आज मतदान केलं कसं काय अनुभव आला तुम्हाला? छान वाटलं, चांगला वाटला, असं थोडं वेगळं वाटलं, पण जेव्हा तिथे गेलं तेव्हा पण चांगलं वाटलं. हा हा, ते बरोबर व्यवस्थित केल्या गेलं. हा हा, वेटिंग वोटिंग केल्यासारखं वाटलं. तर माझ्यासोबत ग्रामपंचायत कविताच्या काही ग्रामपंचायत सदस्य, ताई कसा काय अनुभव आला आजवा? चांगला अनुभव आला. पहिले कसं होतं, मशीन होत्या, आज बॅलेट पेपर होता. बॅलेट पेपर होता तर चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे. बॅलेट पेपर मुळ कसं, ज्यांना समजत नाही, बटनच्या वेळेस गोंधळ होतो, या बटनवर मारायचं की तिथे चिन्ह व्यवस्थित दिसत नाही, पण बॅलेट पेपर मुळे कसं व्यवस्थित चिन्ह दिसते आणि अडाणी माणूस व्यवस्थित मतदान करू शकतो. सोबत निवडणूक प्रक्रिया अधिकारी सर आहेत, सर 2 वाजले बापा, आता भरलीच गर्दी होती, काय म्हणते वोटिंग पर्सेंटेज किती झालं चारही ग्रुपमध्ये? 74% वोटिंग झालं आतापर्यंत 2 वाजेपर्यंत. आणि कोण्या क्षेत्रातून किती झालं? सेवामध्ये झालं 518, 81%, ग्रामपंचायत मध्ये 77%, आणि व्यापारी आपल्या हमालमध्ये झालं 62%, हमालमध्ये झालं 62%, आणि व्यापारी 62%, आणि हमालमध्ये झाले 76%. म्हणजे 74% वोटिंग झालेलं आहे सध्या. म्हणजे चांगला प्रतिसाद लोकांचा, चांगला, अजून जवळपास 15-20% चांगलं होतं.